11वी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी रद्द करा असे आदेश आता मुंबई हायकोर्टाने दिले. सीईटी रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाने आदेश दिलाय. 10वी निकालाच्या आधारेच प्रवेश द्या अशी घोषणा कोर्टाकडून करण्यात आली आहे. विद्यार्थी पालकांना कोर्टाने दिलासा दिलाय. 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. 10वी निकालाच्या आधारेच 11वीत प्रवेश द्यावा असंही मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलंय. यंदा केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. आता कोर्टानं हा निर्णय रद्द केल्यानं विद्यार्थी तसंच पालकांना एक मोठा दिलासा मिळालाय. 10वी गुणांच्या आधारेच 11वीत प्रवेश द्या असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. 11वीची सीईटी रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. हायकोर्टानं या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सध्या जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, राज्य सरकारला दणका मिळालेला आहे कोर्टाकडनं, सीईटी रद्द करण्यात आली आहे, आपली प्रतिक्रिया. आणि हा दणका नाही म्हणतायत, लक्षात घ्या का, आपण जे कोर्टाने दिला ते जरी ते त्यांनी कुठल्या दृष्टिकोनातून घेतला, कोणते माहिती त्यांच्याकडे आली, कशा पद्धतीनं, कुठल्या धर्तीवर त्यांना नको वाटतं ह्या गोष्टी, हा कोर्टाचा निर्णय जरी असला तरी ह्या सगळ्या निर्णयानंतर आता आम्ही या संदर्भात जे कॅबिनेट मंत्री आणि आम्ही सगळेजण बसून आपण वरच्या कोर्टात जायचं का थांबायचं किंवा कोर्टाच्या म्हणण्यानुसारच आपण समोर जायचं हा निर्णय आपण घेऊ. निर्णय घेणं म्हणजे तणका नाही आहे, मला वाटतं ते चुकीचं लोकांसमोर जाईल. कसं आहे का, आपण विनाकारण काही परीक्षा घेत नाही. परीक्षा घ्यायचं कारण एक आहे का, समोरच्या ह्याच्यामध्ये प्रवेश देताना काही त्याच्यात छाननी लावली पाहिजे आपण, तोही त्याच्यातला काही उद्देश होता, त्याच्यानं त्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न आपण केला. आता कोर्ट नाही म्हणत असेल किंवा पालकांची तशी मानसिकता नसेल तर सरकार निर्णय घेईल ना त्या बाबतीत. पण बच्चू कडूजी, आता कोर्टाने एकीकडे निर्णय तर दिलेला आहे, हा आदेश दिलेला आहे सरकारला, जर तुम्ही जसं म्हणालात की आता वरच्या कोर्टात जायचं का इथंच थांबायचं, हा निर्णय बैठकीत घेतला जाईल, मात्र तोपर्यंत प्रवेशाचं काय, 11वी प्रवेश तोपर्यंत थांबवणार? आता एकाच दिवसाचं, उद्याच बसू ना आम्ही, एकच दिवस, आज संध्याकाळी बैठक होईल. या बैठकीत ना तोडगा निघेल? हा निघेल ना, न निघेल काय, आतापर्यंत देशात तोडगे निघालेच, बैठकीतूनच निघाले. नक्कीच, धन्यवाद बच्चू कडूजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राज्य सरकार बैठक घेणार आहे, त्यामुळे वरच्या कोर्टात जायचं का हे देखील या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. झी 24 तासला बच्चू कडूंनी ही माहिती दिलेली आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी या संदर्भात माहिती दिली. आज किंवा उद्याच या संदर्भातली बैठक देखील घेण्यात येणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.